शिवसेनेचा वाद संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला आहे. त्याच्यानंतर आता उद्यापासून अजून एक वेगळी लढाई पाहायला मिळणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी होणार असून शरद पवार गटाकडून या संदर्भात तयारी करण्यात आली. आज शरद पवार गटाकडून दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये कार्यसमितीची एक बैठक सुद्धा बोलावण्यात आली आहे. निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं, आपल्या विरोधात निर्णय आला, त्याचे काय विपरीत परिणाम होणार, पुढे नेमके कोणते पावले उचलावे, हाच या बैठकीचा अजेंडा असणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार असून अभिषेक मुनुसिंघवे हे शरद पवार गटाचे नेते असणार आहेत. स्वतः नेत्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. मुख्य नेते उपस्थित नसले तरी दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून निवडणूक आयोगात सुरू होणाऱ्या लढाईत पहिला निर्णय काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.